पुलडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत नवी दिल्लीमध्ये आहे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाविषयीची सुनावणी सुरू आहे दातार युक्तिवाद करताय पक्ष म्हणून विचार करायला हवा असा युक्तिवाद आहे त्यांचा विधिमंडळ पक्ष म्हणजे नेमकं काय कृपया का संविधान पहा त्यानुसार ठरवावं लागेल असे मुद्दे त्यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेले आहेत वेगवेगळ्या कायदेतज्ञांकडून युक्तिवाद होत आहेत मग राज्यपालांचा रोल असेल किंवा त्यानंतर आता दातार युक्तिवाद करतायत आपण या सगळ्याविषयी मुंबईमध्ये आपल्या स्टुडिओत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गिरीशराव सर उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूया गिरीश सर वेगवेगळे कायदेतज्ञ आपल्या बाजूने युक्तिवाद करतायत आत्ता दातार युक्तिवाद करतायत काय सांगाल दातार बेसिकली या मॅटरमध्ये इलेक्शन इलेक्शन कमिशनला रिप्रेझेंट करत आहेत त्यांचा रोल त्या दृष्टीने आता जे ॲप्लिकेशन चाललं आहे कोर्टापुढे त्याच्यामुळे लिमिटेड त्यांचा रोल असणार आहे त्याच्यामुळे कारण बेसिकली इलेक्शन कमिशनने हा निर्णय घ्यावा किंवा हे ॲप्लिकेशन ऐकावं का, का नाही ह्याच्यावरती आता मुद्दा जो चालला आहे त्याच्यामुळे त्यांचा बेसिकली याच्यामध्ये लिमिटेड रोल असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे जे प्रश्न आहेत आता सिंबॉलचा प्रश्न ते फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतात दुसरा कोणी डिसाईड करू शकत भले चुकीचं असलं जरा मी आता अजून करतो की शिंदेंनी तो जो ॲप्लिकेशन केला आहे ते चुकीचं आहे ते पण गोष्ट आहे ती इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकते सुप्रीम कोर्ट आता तो डिसाईड नाही करू शकत की तुमची तिकडे केलेलं ॲप्लिकेशन चुकीचं आहे किंवा जे काही निर्णय त्याच्यामुळे त्यांचा रोल आता फक्त एक लिमिटेड असेल की फक्त की प्रोविजनचं असं आलं आहे की कॉन्स्टिट्युशनचे काय प्रोविजन आहे इलेक्शन कमिशनचा काय रोल असतो ह्याच्यामध्ये कारण आपल्याकडे स आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर टे टू ट्वेंटी नाईन क्लिअर आहे या गोष्टीवरती कॉन्स्टिट्युशनचं की इलेक्शन कमिशन एक इंडिपेंडंट बॉडी आहे आणि त्यांनी आणि त्यांचे काय त्याच्यामध्ये रोल असतात इलेक्शनमध्ये त्याच्या ते फक्त मला वाटतं ते, ते स्पष्ट करत आहेत ह्याच्यामध्ये आणि काय त्यांचा लिमिटेड रोल आहे या आता जे सुप्रीम कोर्ट आत्ताची जी इयरिंग चालली आहे त्याच्यामध्ये नंतर म्हणजे जे फायनल इयरिंग जेव्हा होईल जे दहा मुद्दे जे रेफर केले आहेत सुप्रीम कोर्टाला म्हणजे खंडपीठाकडे त्यावेळी त्यांचा मेजर रोल असेल खूपशा गोष्टीवरती पण आत्ता आत्ताच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांचा लिमिटेड रोल दिसतोय मला पण म्हणजे सर आतापर्यंत पहिल्या सत्रात किंवा दुसऱ्या सत्रात जो काही युक्तिवाद आपण बघतोय मग तो शिंदे गटाकडून असेल किंवा वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यात वेगवेगळ्या तक्रारी आहेत त्यामुळे वेगवेगळे वेग कायदेतज्ञ आपापल्या बाजूने म्हणणं मांडतायत तर हा ही सगळी चर्चा ही सगळी सुनावणी तुम्ही जसं म्हणालात की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला निर्देश देईल की अशा स्वरूपाचे निर्णय घ्या या गोष्टी लक्षात ठेवून निर्णय घ्या डिरेक्शन्स देतील याकडे चाललेलो होत का आपण बरोबर आहे सुप्रीम कोर्ट आता फक्त लिमिटेड डायरेक्शन देतील की क का, काय करा कधी करा ह्याच्यावरती डायरेक्शन देतील असं मला वाटतं आहे या सगळ्या सुनावणीमध्ये आणि त्यापर्यंत लिमिटेड रोल असतील ज्यावेळी असे डायरेक्शन देतील तेव्हा कदाचित जे आर्ग्युमेंट दोन्ही पक्षाने जे मांडले आहेत त्या पक्षा त्यांचं पण म्हणणं काय हे विचारात घेऊन निर्णय घ्या असे त्यांना डायरेक्शन देतील त्याच्या व्यतिरिक्त मला दिसत नाही की सुप्रीम कोर्ट काही करेल आता याच क्षणी कारण ह्यांचा जे रिक्वेस्ट आहे की नाही हा सिंबॉल आमचाच आहे था, ठाकरे ग्रुपचा तो मला वाटतो त्या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही की त्याच्यावरती काय निर्णय देईल कारण जर तसा निर्णय दिला जर समजा सुप्रीम कोर्टने असा काय निर्णय दिला मग त्याचा अर्थ होतो की इलेक्शन कमिशनचा रोल सुप्रीम कोर्टाने प्ले केला तर मला वाटत नाही की तसं काय निर्णय नक्की सर सविस्तर अधिक बोलूया आणि नवी दिल्लीतूनही काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत